गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण अवकारांत युक्त शब्द व वाक्यांचा अभ्यास करणार आहोत तर मुलांना तुम्हाला समुद्राच्या समुद्राच्या किनाऱ्यावरती फिरण्यासाठी आवडते का तर प्रत्येकाला समुद्राच्या किनाऱ्यावरती फिरण्यासाठी खेळण्यासाठी आवडत असणार आहे त्याच प्रकारचा आज आपण एक पाठ अभ्यासणार आहे तर पहा मुलांना त्या पाठाचं नाव आहे सतरावा पाठ आहे चौपाटीची मौज पहा ऐका व बोला गौतम दौलत व वैभव आले गौरी आली शैला पण आली चला चला लवकर चौपाटीवर चला चौपाटीवर खेळ खेळू भे खाऊ सगळेच मौजच मौज करूया पहा मुलांना ह्याच्यामध्ये या, या पाटामध्ये गौतम आहे दौलत आहे वैभव आहे आणि गौरी आणि शैलासुद्धा आहे हे सर्व मिळून चौपाटीवरती म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती खेळण्यासाठी गेलेले आहेत आणि ते म्हणत आहेत आपण खेळून झाल्यानंतर काय खायचं आहे तर भेळ खाऊया आणि सगळेच आपण मज्जाच मज्जा करूया खेळता खेळता हा मुलांना अचानक काय झालेलं आहे खेळता खेळता वैभव पडला गौतम आणि दौलत दौडत आले सर्व मुले चौपाटीवरती खेळत असतात आणि खेळता खेळता अचानक गौतम खेळता खेळता अचानक कोण पडतो सॉरी वैभव पडतो आणि वैभव पडल्यानंतर गौतम आणि दौलत पळत येतात शैला गौरीने पाणी दिले शैलानी गौरी सुद्धा काय करते त्याला पाणी देते आणि शैलाने मलम लावले शैलाने त्याला काय केलेलं आहे मलम सुद्धा लावलेला आहे सगळे परत खेळायला लागले मग मौज मजेत घरी आले हे, हे सर्व झाल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा आणि खेळायला लागले आणि मजेत नंतर ते घरी आलेले आहेत तर पहा मुलांना हे तुम्ही मला वाचन करून रेकॉर्डिंग करून पाठवायचं आहे त्याचप्रकारे पुन्हा एकदा आपण हा पाठ वाचन करणार आहोत सतरावा पाठ आहे चौपाटीची मोज गौतम दौलत व वैभव आले गौरी आली शैला पण आली चला चला लवकर चौपाटीवर चला चौपाटीवर खेळ खेळू भेळ खाऊ सगळेच मौजच मौज करूया खेळता खेळता वैभव पडला गौतम आणि दौलत दौडत आले शैला गौरीने पाणी दिले शैलाने मलम लावले सगळे परत खेळायला लागले मग मौज मजेत घरी आले हे तुम्ही मला रेकॉर्डिंग करून पाठवायचं आहे त्यानंतर पहा मुलांना स्वाध्याय सुद्धा आज आपण सोडवणार आहोत पहा वाचावं लिहा चौ अधिक था बरोबर चौथा गौ अधिक री बरोबर गौरी चौ अधिक दा बरोबर चौदा कौरव बरोबर कौ अधिक र अधिक व गौळण बरोबर गौ अधिक ळ अधिक न कौतुक बरोबर कौ अधिक तू अधिक क हे तुम्ही मला व वहीमध्ये सुद्धा लिहून फोटो काढून पाठवायचे आहेत आणि वाचन करूनसुद्धा वाचावं लिहा गौर कौस चौक मौन शौक फौज चौदावी कोमुदी, चौपट चौकट दौलत शौकत चौकण चौरस चौधरी चौधरा गौरव गौतम चौकस चौपाटी चौफुली फौजदार चौकीदार ढोलदार हे सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि मला वाचन करून पाठवायचे आहे पहा मुलांनो पाठीमागच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण चित्र पाहून त्याची नावं लिहिलेली आहेत या पाठामध्ये सुद्धा असेच दिलेलं आहे तर पहा मुलांनो तुम्हाला हे चित्र कशाचे हे ओळखता येते का तर हे चित्र चौधरा बघा लग्नाच्या जी लग्नपत्रिका असते त्याच्यावरती सने आणि चौधराचं चित्र असतं ना त्या प्रकारचं मग तुम्ही चौधरा इथे लिहायचं आहे हा अंक तुम्हाला ओळखतो का मुलांनो तर इथे याच्या खाली लिहायचं आहे चौदा तर पहा मुलांनो भौमितिक आकृत्यांमध्ये तुम्हाला प्ले ग्रुपमध्ये नर्सरी एल यू के जीमध्ये सुद्धा झालेला असणार आहे तर हा ही भौमितिक आकृती कोणती आहे चौकण तरी ते शब्द लिहायचा आहे चौकण अक्षरे मिळून शब्द तयार करा हे तर सर्वांना खूप आवडते खूप सोपे आहे दौ अधिक ल अधिक त बरोबर दौलत सौ अधिक दाग अधिक र सौदागर चौ अधिक पा अधिक टी चौपाटी टी गौ अधिक र अधिक व गौरव हे तुम्ही सर्व वहीमध्ये लिहायचं आहे आणि मला होमवर्कसुद्धा तुम्ही मला पाठवायचं आहे त्यानंतर पहा पाठीमागच्या पेजवरती चित्र पहा व वा, वाक्य पूर्ण करावं लिहा हे सुद्धा तुम्ही पाठीमागच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे इथे जे चित्र दिलेलं आहे तिथे फक्त तुम्ही काय लिहायचं आहे त्या चित्राचं नाव लिहायचं आहे ही फौज आहे हा चौधरा आहे हा अवजार आहे फक्त तुम्ही वहीमध्ये लिहित असताना या चित्रांची फक्त नावे लिहायची आहे चित्र तुम्हाला काढता येणार नाही त्यामुळे तुम्ही काढली नाही तरी सुद्धा चालतील त्यानंतर पहा वाचा कौशल व गौरी आले चौपाटीवर फिरायला गेले गौरीचा पाय घसरला गौरी धपकन पडली हे सर्व तुम्ही मला रेकॉर्डिंग करून पाठवायचं आहे आणि पूर्ण होमवर्क करायचं आहे आणि मला तो पाठवायचा आहे धन्यवाद